नमस्कार, सुवर्णा सोईंग चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण ह्या बिना अस्तरच्या थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची शिलाई बघणार आहोत. हुकलूप पट्ट्या आणि पायपिंग लावण्यापासून ते शेवटच्या फिटिंगपर्यंत संपूर्ण ब्लाऊजची शिलाई आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे तीन ब्लाऊज मी एकावेळी कट केले होते, त्या कटिंगचा व्हिडिओ ह्याच्या आधी अपलोड केलेला आहे. कटिंग झाल्यानंतर ब्लाऊजचे सगळे पीसेस, पट्ट्या आणि उरलेलं एक्स्ट्रा कापड हे सगळं मी एका ठिकाणी असं गुंडाळून ठेवलेलं असतं. आणि शिवताना सगळ्यात आधी मी ज्या पट्ट्या कापून ठेवलेल्या असतात, म्हणजे कमरपट्ट्या, पायपिंगसाठीच्या पट्ट्या, ह्या सगळ्या एकमेकांना जोडून शिवून घेत असते. ह्या दोन्ही हुक आणि आयसाठीच्या पट्ट्या आहेत, त्या एका बाजूला फोल्ड करून मी शिलाई करून घेतली. यानंतर कमरपट्टीसाठी छोटे छोटे तुकडे निघाले होते, तर ते सगळे एकमेकांना जोडून घ्यायचे आणि त्यालासुद्धा एका बाजूला शिलाई मारून घ्यायची. तुम्ही बघत असाल मी कशा पद्धतीने आधीची पट्टी सरळ करून मग तिच्यावरच दुसरी पट्टी जोडायला घेते. याच्यामुळे नवीन शिकताना एक पट्टी सरळ बाजूने लागली तर एक पट्टी उलट बाजूने लागले असा प्रॉब्लेम होतो, तो होणार नाही. कडेची शिलाई मारतानाच हे जे पट्ट्यांचे मधले जोड आहेत ते दोन्ही बाजूला फोडून किंवा चिरून घ्यायचे. आधी ह्या अशा पट्ट्या जोडून आणि शिवून घेतल्या म्हणजे ब्लाऊजचे पीसेस जोडताना मध्येच पट्ट्यांसाठी कपड्याची शोधाशोध करावी लागत नाही. शोल्डरवर आपण ज्या प्रेस बटन पट्ट्या लावतो त्यांची पट्टीसुद्धा मी आत्ताच शिवून घेतली. शोल्डरला जेवढी पट्टी लागते तेवढीच ठेवून बाकीची मी कापून टाकते. यानंतर पायपिंग किंवा गळपट्टीसाठी आपण क्रॉसपट्ट्या कापल्या होत्या त्या शिवून घ्यायच्या. तिरकं कापल्यामुळे ह्यांना असे कोपरे आलेले असतात, तर ह्या अशा काटकोनात ठेवून शिवायच्या, म्हणजे शिवल्यानंतर ही बरोबर अशी सरळ होते. आता इथे तिरका भाग आला नाही आहे, तरीसुद्धा मी पट्टी काटकोनात ठेवली आहे आणि तिरकी शिलाई मारती आहे. असं केलं तरीसुद्धा पट्टी सरळच येईल. सगळ्या पट्ट्या मी एकमेकांना जोडून घेतल्या. तिरकं जोडल्यामुळे हे कोपरे बाहेर निघालेले असतात, ते सगळे कापून टाकायचे. क्रॉस पट्ट्या जोडून झाल्या, आता योगपट्ट्या जोडून घ्यायच्या. ब्लाऊज पीसमध्ये कापड कमी होतं, त्यामुळे ज्या एक्स्ट्रा दोन योगपट्ट्या लागतात त्या आपण दुसऱ्या कपड्यातून काढल्या आहेत. मेन फॅब्रिकच्या योगपट्ट्या अशा एकमेकींच्या समोर ठेवायच्या, त्याच्यावर ह्या दुसऱ्या कपड्याच्या योगपट्ट्या ठेवून घ्यायच्या आणि जो सरळ भाग असतो तिथे दोन्हींना शिलाई मारून घ्यायची. ही शिलाई मारताना मी अर्धा इंचापेक्षा थोडं कमी मार्जिन सोडलं आहे. आता ही दुसऱ्या कपड्याची पट्टी थोडी एक्स्ट्रा आहे, ती कापून दोन्ही मी एकसारख्या करते. या शिलाईवर नख मारून घ्यायचं आणि दुसऱ्या कपड्याची पट्टी आहे ती आत उलटवून ह्याला धापटीप मारून घ्यायची. लगेचच दोन्ही बाजूंनी सुद्धा मी शिलाई मारून घेते. सगळ्या पट्ट्या जोडून घेण्याचं काम झालं आहे. यानंतर मी नेहमी आधी मागचा भाग तयार करून घेत असते. सगळ्यात आधी टक्स शिवायचे. इथं आपण टक्ससाठी एक इंच सोडलेला असतो, त्यामुळे फोल्ड करून बरोबर अर्धा इंच येईल इतकाच टक्स शिवायचा. शिवाय ही शिलाई मारताना बाणाच्या टोकासारखी अगदी सरळ मारायची. या शिलाईला कर्व येऊन द्यायचा नाही. आपण जी कमरेची पट्टी तयार करून ठेवली होती ती याच्यावर उलट ठेवायची, म्हणजेच ब्लाऊजचा कपडा सरळ आणि पट्टी त्याच्यावर उलट ठेवायची. ही पट्टी जोडताना सुद्धा हे मधले जोड आहेत ते दोन्ही बाजूला फोडून किंवा चिरून घ्यायचे आणि जिथे जिथे आपले टक्स आलेत तिथे दोन छोट्या छोट्या चुण्या घ्यायच्या. या चुण्या घेतल्यामुळे पट्टी जेव्हा आपण आतल्या बाजूला उलटवतो तेव्हा ती कमी पडत नाही. खालचं जे मार्जिन आहे ते बाहेरच्या बाजूलाच ठेवायचे आणि ही पट्टी उलटवून तिच्यावर धापटीप मारायची. ही पट्टी आपल्याला पूर्णपणे आत दुमडायची आणि हिच्यावर शिलाई मारताना अगदी मोठ्या टाक्याची शिलाई मारायची, म्हणजे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपण इथे आत शिलाई करतो आणि ही शिलाई उसवून टाकू शकतो. मागचा भाग आपला तयार झालेला आहे.
तो एकदा असा व्यवस्थित काटकोनात ठेवून अपर चेस्ट बरोबर आपल्याला पाहिजे तेवढी आली आहे का हे चेक करायचं. इथं आपल्याला अपर चेस्ट 9.5 अधिक 1.5 11 इतकी यायला पाहिजे, ती बरोबर आलेली आहे. इथे जर गळा खूप पसरला असेल तर 1/2 इंच एक्स्ट्रा होतं ते तुम्ही कापून टाकू शकता. हे मधल्या पीसच्या बाजूचे भाग आहेत, ते असे समोरासमोर ठेवले आणि त्याच्यासमोर हा मधला भाग असा ठेवून घेतला. उलटच्या खुणा खालच्या बाजूला आहेत, त्यामुळे हे दोन्ही एकमेकांवर ठेवून 1/2 इंचापेक्षा कमी मार्जिन सोडत शिवून घ्यायचं. ह्याच्यावर एक डबल शिलाईसुद्धा जरूर द्यायची. हे शिवताना कोणताही भाग ओढायचा नाही किंवा चुणी येऊन द्यायची नाही. लगेचच मी दुसरा भागसुद्धा अशाच प्रकारे जोडून घेणार आहे. ही शिलाई वळणदार असते, त्यामुळे 2-2 इंच करत थोडं थोडं शिलाई मारत जायचं. घाई करून सगळी शिलाई सलगच मारायची म्हटली तर मध्ये चूण वगैरे येऊ शकते. माझ्या पद्धतीने कटिंग केलं तर या प्रिन्सेस कट ब्लाऊजलासुद्धा कटोरीसारखा पफ येतो. योगपट्टीचं कटिंगसुद्धा आपण योग्य मापाप्रमाणेच केलं आहे, त्यामुळे ही बरोबर पुरते आहे. योगपट्टी जोडताना पण मी 1/2 इंचापेक्षा थोडं कमी किंवा 1 सेंटीमीटर इतकं मार्जिन सोडत असते. इथंसुद्धा आपल्याला 2 टिपा मारून घ्यायच्या आहेत. मी ब्लाऊजला ओव्हरलॉक करणार आहे, त्यामुळे मी ह्या पद्धतीने शिवते. तुम्ही ओव्हरलॉक करणार नसाल तर कवर शिलाईसुद्धा करू शकता. ह्याच पद्धतीने मी दुसरा भागसुद्धा तयार करून घेतला आहे. डाव्या हाताला मी आयसाठीची पट्टी लावणार आहे. ही जी 2 इंच रुंदीची पट्टी होती ती अशी खालच्या बाजूला दुमडून घ्यायची आणि शिलाई मारायची. मार्जिन बाहेरच्या बाजूलाच ठेवायचं आणि आपण जिथे शिलाई मारली होती तिथून 1 दाब अंतर सोडून दाबटीप मारायची. आता उलट बाजूने ही पट्टी अर्धी फोल्ड करायची आणि अगदी कडेने शिलाई मारायची. ही पट्टी आपल्या मूळ कपड्याच्या बाहेर येते म्हणून हिला आपण वाढवा पट्टी म्हणतो. आता उजव्या हाताला हुकसाठी दुमड पट्टी करायची. दुमड पट्टी म्हणजे आपण ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये दुमडतो. आपण कमरेला सुद्धा दुमड पट्टीच करतो. त्याच पद्धतीने ही हुकसाठीची पट्टीसुद्धा शिवून घ्यायची. मी जे सांगते त्यापेक्षा व्हिडिओमध्ये जे करून दाखवते त्याच्यावर बारकाईने लक्ष दिलं तर जे नवीनच ब्लाऊज शिवायला शिकतायत त्यांना या माहितीची खूप मदत होईल. दोन्ही पट्ट्या लावून झाल्यानंतर अशा पद्धतीने एकमेकांच्या समोर ठेवून काही कमी जास्त झालं आहे का हे चेक करायचं. आता इथे ही पट्टी 1/2 इंच जास्त झाली आहे, ती मी कापून टाकली. मागचा पुढचा भाग तयार आहे. आता शोल्डर जोडायचं आहे. शोल्डर जोडताना 1 सेंटीमीटर किंवा 1/2 इंचापेक्षा थोडं कमी इतकं मार्जिन सोडायचं आणि डबल शिलाई करायची. त्याचवेळी इकडे मागचा आणि पुढचा भाग उंचीला सेम आला आहे का हे चेक करून घ्यायचं. कधीकधी एखादा भाग 1/2 इंच कमी जास्त होतो तर दोन्ही कापून एकसारखे करून घ्यायचे. योगपट्टीचं मार्जिन इकडं वरच्या बाजूला आहे तर त्या बाजूचा सुद्धा मी वरतीच करून एक शिलाई करून घेते. कपड्याच्या व्यवस्थित फिनिशिंगसाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक न विसरता करा. तसंच नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शिवणकामाची आवड असणाऱ्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर करा. या मधल्या शिलाईचं मार्जिनसुद्धा खाली ज्या बाजूला आहे त्याच बाजूला वरचंसुद्धा करायचं आणि इथे मी शिलाईच मारून ठेवत असते म्हणजे बाही जोडताना ते इकडे तिकडे होणार नाही. शोल्डर जोडल्यानंतर लगेचच गळपट्टी किंवा पायपिंग करून घ्यायची. ब्लाऊज सरळ आहे आणि त्याच्यावर पट्टी उलट ठेवली आहे. नेहमीप्रमाणे खालच्या बाजूला 1/2 इंच फोल्ड करायचं आणि शिलाई मारायला सुरुवात करायची. हे शिवताना मी 1/2 इंचापेक्षा थोडं कमी म्हणजे 1 दाबा इतकं मार्जिन सोडत असते. पायपिंग लावताना आपण पट्टी ओढायची म्हणतो, पण ती बरोबर मध्यभागी ओढायची म्हणजे पट्टीची जी रुंदी आहे तिच्या मध्यावर. शिवाय हे मधले जोड आहेत ते दोन्ही बाजूला फोडून किंवा चिरून घेत जायचं. पायपिंग करताना पट्टी ही अशी थोडी ओढून लावली म्हणजे गळा किंवा शोल्डर उतरत नाहीत. याशिवाय हे करताना ब्लाऊजचा जो गळा आहे तो
तो अगदी जसा आहे तसाच ठेवायचा, जरासुद्धा ओढायचा नाही आहे. हा ब्लाऊज जरी प्रिन्सेस कट असला तरी ह्यात सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कोणताही ब्लाऊज शिवताना खूप उपयोगी पडतील. शिलाईच्या शेवटीसुद्धा 1/2 इंच एक्स्ट्रा कापड ठेवायचं आणि ते खालच्या बाजूला फोल्ड करून शिलाई लॉक करायची. आता ही पट्टी सरळ करायची आणि आपलं जे मार्जिन आहे ते ह्या पट्टीमध्ये पकडलं जाईल अशा पद्धतीने ही अर्धी खालच्या बाजूला फोल्ड करायची. ही शिलाई मारताना ही जी एकूण पट्टी आपण फोल्ड केली आहे तिच्या बरोबर मध्यभागी मी मारत जाते. हे असं नख मारून घेतल्याने सुद्धा फिनिशिंग चांगलं येतं. आतमध्ये जे 1/2 इंचापेक्षा थोडं कमी इतकं मार्जिन आपण सोडलंय ते बरोबर या शिलाईमध्ये आणि कपड्यामध्ये पकडलं जाईल अशा पद्धतीने हे फोल्ड करत जायचं. उलट केल्यानंतर आतमध्ये हे जे एक्स्ट्रा कापड राहतं ते सगळं कापून टाकायचं आणि हे करताना ब्लाऊज कापला जाणार नाही ह्याची काळजी घ्यायची. व्हिडिओ फास्ट केला असला तरी हे काम करताना अगदी सावकाश आणि शांततेने करायचे. आता परत ही पट्टी अर्धी फोल्ड करायची आणि आपल्याला जाड किंवा बारीक जशी पाइपिंग पाहिजे तेवढी पाइपिंग ठेवून ह्या 2 इंचा बरोबर मध्यभागी जी खाच आहे तिथे आपण शिलाई मारत जायचं. चॅनलवर शिवणकामासंबंधी इतर बऱ्याच विषयांवरचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत आणि त्या सगळ्या व्हिडिओजच्या वेगवेगळ्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तुम्हाला जर या पद्धतीने शिवणकाम शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही ते व्हिडिओजसुद्धा बघू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही इंस्टाग्रामवरही चॅनलला फॉलो करू शकता आणि फेसबुकवर सुवर्णा स्विंग या फेसबुक पेजला लाईक करा. दोन्ही सोशल मीडियाच्या लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. अगदी सुरेख अशी ही पाइपिंग तयार झाली आहे. नवीन शिकणाऱ्यांना ही पद्धत खूप सोयीची आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा. ब्लाऊजची बाही रुंदीला एका बाजूने कमी आहे त्यामुळे इथे मी 1/2 इंचाच्या पट्टीचा हा जोड लावून घेते. कपडा जोडून लगेच दापटीप मारून घेतली. लगेचच मी दुसऱ्या बाहीचा जोडसुद्धा लावून घेतला. बाहीच्या खालच्या बाजूलासुद्धा आधी 1/2 इंच दुमडून शिलाई मारून घ्यायची. मी दोन्ही बाह्या एक सलगच करून घेते. इथं खालच्या बाजूला आपल्याला 1/2 इंचाची पट्टी दुमडायची असते. इथंसुद्धा मोठ्या टाक्याची शिलाई मारायची म्हणजे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर इथं आपण हातशिलाई करायची आणि ती टीप उसवून टाकायची. बाही बरोबर मध्यभागी फोल्ड करून काही कमी जास्त झालं असेल तर ते कापून टाकायचं. अशा प्रकारे बाहीच्या दोन्ही बाजू एकसारख्या असतील आणि मागच्या पुढच्या भागाची उंची पण एकसारखी असेल तर मुंड्यातला जोड वर खाली होत नाही. हा ब्लाऊजचा पुढचा भाग आहे तर आपण जी फुलीची खूण केलेली बाजू आहे ती मुंड्याची समोरची बाजू असते, ती समोरच्याच बाजूला लावायची. ह्यालासुद्धा नेहमीप्रमाणे 1 सेंटीमीटर किंवा 1/2 इंचापेक्षा थोडं कमी इतकं मार्जिन मी सोडते आणि शिवाय ह्यानंतर डबल शिलाईसुद्धा करणार आहे. हे करताना बाही किंवा मुंडा जरासुद्धा ओढायचा नाही आहे. आता हे असंच उलट करून मी दुसरी शिलाई मारते आणि ही दुसरी शिलाई मारत असतानाच शोल्डरवर आपण प्रेस बटनसाठी ज्या पट्ट्या काढल्या होत्या तीसुद्धा पट्टी जोडून घ्यायची. आता उलट करून बाजूची फिटिंगची शिलाई करून घ्यायची. ही शिलाई करताना मुंड्यातले हे जे जोड आहेत ते बाहीच्या बाजूला करायचे आणि टिपेच्या सुरुवातीला आणि शेवटी लॉक करायचं. ब्लाऊजची दुसऱ्या बाजूची शिलाईसुद्धा मी अशीच करून घेणार आहे आणि त्यानंतर ब्लाऊजला मापाप्रमाणे फिटिंग करायचं. मागचा पुढचा दोन्ही भाग मी व्यवस्थित एकमेकांवर ठेवलेत. कमरेकडे या फिटिंगच्या शिलाईपासून कमरेचा अर्ध इतकं आपण माप टाकायचं आहे.
इथं कंबर 34 आहे त्याचं अर्धा होईल 17, तितकं माप मी इथे टाकून घेतलं आणि तिथे खूण करून घेतली. आता इकडची शिलाई ते ही जी खूण आहे इथलं अंतर आलं आहे 1.5 इंच, त्याच्या अर्ध म्हणजे 1.5 इंच मी दोन्ही बाजूला आतमध्ये शिलाई मारणार. तसं तर आपण कटिंग करताना 1.5 इंच मार्जिन सोडलेलं असतं, त्यामुळे वरच्या बाजूला फिटिंग करताना मी सरळ ह्या टोकापासून 1.5 इंच आत घेऊन त्याच पॉईंटवर शिलाई मारत जाणार आहे. बाईचा बायसेप राऊंड म्हणजे वरचा दंडगेर जितका असेल त्याचं अर्ध करून बरोबर इथे खूण करायची आणि बाई जिथे संपते तिथल्या मापाचं सुद्धा अर्ध करून इथे शेवटी टाकायचं आणि त्याच मापावर शिलाई मारून घ्यायची. ह्याच्या आत 1.5 इंचावर अजून 1 किंवा 2 टिपा तुम्ही मारू शकता. इथं ओव्हरलॉक करायचं नसेल तर कवर शिलाई कशी करायची त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवर आहे, तुम्ही तोसुद्धा बघू शकता. दुसऱ्या बाजूची शिलाईसुद्धा अशाच पद्धतीने करून घ्यायची. कोणत्याही मापाच्या 3-पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग अगदी चार्ट सकट शिकायची असेल तर तो व्हिडिओ तुम्ही आत्ता स्क्रीनवर क्लिक करून बघू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.